गुड मॉर्निंग फिफ्थ क्लास। तर बायांनो, काल आपलेला उदाहरण संग्रह जो 11 आहे, प्रॉब्लेम सेट 11 आहे, तो पूर्ण झालेला होता। तर बायांनो, आज आपण घेणार आहोत उदाहरण संग्रह 12। पण ना ते पण काय करायचे आहे, जे आपल्याला शाब्दिक मध्ये आहे, जे आपल्याला शाब्दिक म्हणजे विचारलेला आहे, हा लेखी प्रश्न विचारलेला आहे, त्याचा आपण थोडी काय करायचे आहे, वजाबाकी करायची आहे आणि लिहायचे आहे। हा लेखी विचारलेला आहे आपल्याला। तर बघा बाळांनो, आज आपण घेणार आहोत प्रॉब्लेम सेट 12। किती घेणार आहोत? प्रॉब्लेम सेट 12। तर बघा, प्रॉब्लेम सेट 12 मधील पहिला क्वेश्चन आपल्याला विचारलेला आहे की प्रथमेशला 27,450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे। किती? 27,000 किती? 450 रुपयांचा एक लॅपटॉप घ्यायचा आहे। त्याच्याजवळ 22,975 रुपये आहे। तर लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम कमी पडेल सांगा? प्रथमेशला किती रुपयाचा लॅपटॉप घ्यायचा आहे? 27,450 रुपयांचा। नंबर फर्स्ट गणित आहे, प्रथमेशला फर्स्टचं अंतर बघा, प्रथमेशला किती रुपयांचा लॅपटॉप घ्यायचा आहे? 27,450 रुपयाचा। 27,450 रुपये काय आहे? चा लॅपटॉप खरेदी करायचा आहे। काय करायचं आहे? लॅपटॉपची किंमत आहे आणि त्यांच्याजवळ किती रुपये आहे? 22,000 किती आहे? 975 रुपये आहे। तर त्याला लॅपटॉप घेण्यासाठी अजून किती रुपये कमी पडावा लागणार बाळांनो, हे आपल्याला काढायचं आहे। ओके, तर व्यवस्थित आपण घ्या बाळांनो। बघा, तर 10 मधनं 5 गेले, किती राहिले? 10 त्याच्यातून जातो का? नाही जात। बघा, इथून आपण घ्या व्यवस्थित पद्धतीने तुम्ही। टाकून घ्या, म्हणजे गणित लक्षात येतील बाळांनो, आपल्याशिवाय कुठली कामं करू नका। आणि माझी बरोबर करा, ठीक आहे? बघा, अशा पद्धतीने आपण घ्या। त्यानंतर बघा की आता आपण काय करायचे आहोत बाळांनो, वजाबाकी करायची आहे। करूया तर मग बघा, काय आहे? 10 5 जात नाही म्हणून काय केलं? 10 5 गेले, 5 राहिले, ह्याच्या परत द्या। 15 5 8 जातो का? नाही जात। 15 किती गेले? 8 गेले। राहिले किती? 9 10 11 12 13 14 15 किती राहिले? 15 8 गेले, किती राहिले? 9 10 11 12 13 14 15 राहिले किती? 7। ह्याच्या परत द्या। 4 10 जातो का? नाही। 14 10 वाला किती राहिलं? 4। ह्याच्या परत द्या। 7 3 गेले, किती राहिले? 4 राहिले, होय ना? 4 5 6 7 परत ह्याच्या द्या, सॉरी ह्याच्या काय अजून नाही, 2 2 गेले, 0 राहिले। म्हणजे एकूण त्याला किती रुपये कमी पडत आहे बाळांनो लॅपटॉप घेण्यासाठी? तर लिहा, लॅपटॉप घेण्यासाठी त्याला आणखी किती रक्कम द्यायला लागेल? तर लिहा, इथं लिहा, तर प्रथमेशला लॅपटॉप घेण्यासाठी आणखी 4,475 रुपये द्यावे लागेल ओके, अशा पद्धतीने लिहून द्या बाळांनो हे। त्यानंतर सेकंड नंबर, एका वर्षी एका कंपनीने 44,730 स्कूटर्स तयार केल्या, तर दुसऱ्या वर्षी 43,150 स्कूटर्स तयार केला, तर कंपनीने पहिल्या वर्षी किती
किती जास्त स्कूटर्स तयार केल्या हे आपल्याला कळायचंय. बघूया चला नंबर सेकंड. सेकंड नंबर बघा हे एका कंपनीने काय केलेला आहे पहिल्या वर्षी किती दिलेला आहे बघा 44,730 म्हणजे किती कॉलम येणार पाच कॉलम येणार 1 2 3 4 5 ओके पाच कॉलम येणार बघा बाहेर किती कॉलम येणार पाच येणार किती आलं गया 44,730 ओके त्यातून वजा किती करायचे आपल्याला 43,150 वजाबाकी करायचे आहे. तर एकूण किती काय सांगितलेले आहे कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केले हे आपल्याला काढायचे आहे. काढूया तर मग चला चला वजाबाकी करा. बघा तर मग दोन्ही पण शून्य शून्यच आहे काय येणार इथं शून्य येणार. तीन मधनं पाच जातो का नाही. तेरात पाच घालवा किती राहिले 6 7 8 9 10 11 12 13 किती राहिले 8 राहिले. ह्याच्या परत द्या 7 मधनं 2 गेले किती राहिले 5 ओके. त्यानंतर बघा 4 मधनं 3 गेले 1 4 मधनं 4 गेले 0 म्हणजे त्या कंपनीने पहिल्या वर्षी किती जास्त स्कूटर्स तयार केल्या तर त्या कंपनीने या इथं कंपनीने पहिल्या वर्षी 1,580 स्कूटर्स तयार केले ओके. तर हे झालं अशा पद्धतीनं सेकंड नंबरचं उत्तर लिहून घ्या बाळांनो. आता त्यानंतर नंबर 3 एका शहरात पुरुषांची संख्या 16,37,856 असून स्त्रियांची संख्या 16,52,978 आहे. तर स्त्रियांची संख्या पुरुषांच्या संख्येपेक्षा कितीने जास्त आहे. चला करूया तर मग किती कॉलम आहेत बघा संख्या मोजा 1 2 3 4 5 6 7 कॉलम येणार किती येणार 7 किती कॉलम करूया आपण 7 कॉलम करूया. चला तर मग वन टू थ्री फोर फाइव अजून दोन कॉलम करा. ओके चला तर आपण आणखी दोन कॉलम केलेला आहे. ओके आता त्यानंतर आपली जी संख्या आहे पुरुषांची ती लिहून घ्या पहिला किती आहे 16 लाख किती आहे बाबांनो 16 लाख किती आहे 37,856 आहे बरोबर. त्यानंतर स्त्रियांची संख्या किती आहे 16,52,978 आहे ओके. बघा तर आपला 3 नंबरचं गणित चालू आहे नंबर 3 तर सांगा स्त्रियांची संख्या कितीने जास्त आहे. स्त्रियांची संख्या पुरुषांपेक्षा कितीने जास्त आहे तर बघा बाळांनो पहिला स्त्रियांची संख्या दिलेली आहे होय ना. तर जी स्त्रियांची संख्या आहे ती मान्य आपण वरती करूया आणि जी पुरुषांची संख्या लहान आहे ती मान्य आपण खाली करूया. किती आहे स्त्रियांची संख्या किती आहे म्हटलेलं आहे बाळांनो 16,52,978
978 आहे. ओके, त्यानंतर पुरुष किती आहे, 16,37,856 आहे. ओके, का अशी मांडणी केली सांगा बघू, कारण यामध्ये काय आहे, स्त्रियांची संख्या जी आहे ती सर्वात जास्त आहे आणि आपल्याला पुरुषांची स्त्रियांची संख्या किती पटने जास्त आहे पुरुषांपेक्षा हे काढायचं आहे यासाठी. चला तर मग 8 मधून 6 गेले किती राहिले बघा, 2. 7 मधून 5 गेले 2. हां, 9 मधून 8 गेले 1. 12 मधून 7 2 मधून 7 जातो का, नाही. 8 गेले 12. 12 मधून 7 गेले किती राहिले, 8 9 10 11 12. किती राहिले 12 9 5. 8 परत द्या, 5 मधून 4 गेले किती राहिले, 1. परत 6 मधून 6 गेले 0. 1 मधून 1 गेला 0, म्हणजे किती आलं उत्तर, 15,122. तर उत्तर काय घ्यायचं आहे तुम्ही, तर स्त्रियांची संख्या, तर स्त्रियांची संख्या ची संख्या पुरुषापेक्षा 15,122 ने जास्त आहे. बघा बरोबर आहे का, का केलं आपण असं, कारण स्त्रियांची संख्या जास्त आहे. ओके, त्यानंतर नंबर 4 बघा, एका संस्थेने सामाजिक उपकरणासाठी 25,00,000 रुपये जमा करण्याचे ठरवले. लोकवर्गणी व इतर मदतीतून संस्थेला 26,57,340 रुपये मिळाले. तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली, तर बघा ह्यामध्ये मोठी संख्या कुठली आहे, 26 लाख आहे का 25 लाख आहे, तर 26 लाख आहे ती मोठी संख्या आहे. त्यासाठी जी 26 लाख मोठी संख्या आहे ती आपण वरती घ्यायची आणि जी लहान आहे ती खाली घ्यायची, म्हणजे किती आपल्याला रक्कम मिळाले ती किती जास्त रक्कम संस्थेला मिळाली हे त्यावरून निघते. ओके, तर बघा किती कॉलम आहेत, 92 मोजा, 1 2 3 4 5 6 7 7 कॉलम करायचा आहे बाळांना आपल्याला. लिया मग किती नंबरचं लिहायचं, 4 नंबरचं ना, उपकरणासाठी नंबर 4 हा 3 झाला. किती, 26,57,000. 26,57,000 किती आहे, 340. ओके, एवढी रक्कम आहे आणि त्यातून किती जमा केलेले आहे, 25 लाख. किती, 25 लाख. तर लोकवर्गणी तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली हे आपल्याला काढायचं आहे. बघा तर मग 0 गेले 0, 4 शून्य जात नाही म्हणून 4 आहे कसं, 3 म्हणजे 0 म्हणजे 3, 7 5, 7 न 5 गेले 1. बघा तर कंपनीला 1,57,340 रुपये ठरवल्यापेक्षा जास्त मिळाले. बघा तर संस्थेला लिहा, तर संस्थेला ठरवल्यापेक्षा किती रक्कम जास्त मिळाली, 1,57,340 रक्कम जास्त मिळाली. सिंपल आहे ना बाळांनो, बघा लिहून घ्या, हे 4 नंबर आणि 5 नंबर आता आपण सोडवायचा आहे. त्यानंतर आपण काय करायचं आहोत, पुढचं उदाहरण सोडवायचं आहोत की फक्त आपल्याला काय केलेलं आहे, 23,805 नंबरचा गणित, 49 व 27,056 या
घेऊन वजाबाकीचे उदाहरण तयार करावे सोडवा ठीक आहे तर करूया 23 संख्या लहान आहे परंतु 27 मोठी आहे जी मोठी संख्या आहे ती आपण पहिला घेऊया चला तर मग किती कॉलम आहेत बघा 4 कॉलम आहेत त्यांना किती आहे 4 तर यह काय संख्या आहे 5 कॉलम आहे नंबर 5 नंबर किती कॉलम आहे देखून 5 कॉलम आहे तर यह काय काय आहे नंबर 5 पहिल्यांदा जी मोठी संख्या आहे ती पहिल्यांदा घ्या आणि त्यानंतर सोडवा बाळांनो ओके 23 जार 8 से 49 के इथे एक कॉलम तयार करा ओके त्यानंतर बघा आपल्याला फक्त काय करायचे आहे यांची वजाबाकी करायची आहे सोडवायची आहे आणि लिहायची आहे लिहूया तर मग बघा 16 ने 9 गेले 16 ने किती गेले 7 ने 9 जात नाही म्हणून हातच्या घेतला किती झाली संख्या 16 16 ने 9 गेले किती राहिले 10 11 12 13 14 15 16 किती राहिले 7 आता परत द्या 5 ने 5 गेले 0 परत 10 ने 8 गेले 2 आता परत द्या 7 ने किती गेले 4 किती राहिले 3 ओके 0 अशा पद्धतीने यांची वजाबाकी झाली ओके तर अशा पद्धतीने आपला जो प्रॉब्लेम सेट 12 आहे हा सुद्धा कंप्लीट झालेला आहे बाळांनो ओके तर बाळांनो जर काही शंका असेल हा तर तुम्ही मला विचारू शकता त्यानंतर हे पाचही गणित तुम्ही प्रश्नासकट लिहून त्याची उत्तर बरोबर सोडवा तुम्ही ओके तर आज आपण इथंच थांबूया जर काही शंका असेल कारण असेल तर परत मला स्टडी बॅच